नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतु अभ्यासक्रम ब्रिज कोर्स 2021-22 इयत्ता 9वी सामाजिक शास्त्रे विषय नागरिक शास्त्र यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, 9वीमध्ये नागरिक शास्त्र नाही, राज्यशास्त्र आहे। तर आपण जे सामाजिक शास्त्रामध्ये 21वा जो ब्रिज कोर्स डे आहे, या डे मध्ये जे प्रकरण आहे ते आहे क्षमता जाणून घेण्याचं की महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी काय झाल्या महायुद्धानंतर, त्या घडामोडींचा परामर्श आपण घेणार आहोत। तर आपण पाहूया, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी नागरिक शास्त्राच्या दृष्टीने आपण संविधान आणि आपल्या देशातील राज्य पद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केलेला आहे। तर भारताचे जगाशी असणारे संबंध, जगाची भौगोलिक रचना भूगोलाच्या अभ्यासातून जशी समजते तशी राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण भारताचे जगाशी कसे संबंध आहेत आणि कुठल्या जागतिक समस्या आहेत याचा आपण अभ्यास करतो राज्यशास्त्रामध्ये। तसे समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनावर आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी अवलंबून असतो। जीवनात परस्परांचे सहकार्य खूप महत्त्वाचं आहे आणि सहकार्य जसे व्यक्ती व समाजात असते तसे विविध देशात सुद्धा असतं। जगात अनेक देश भारताप्रमाणे स्वतंत्र आहेत पण त्यांच्यात सतत देवाणघेवाण होत असते, त्यांच्यात व्यवहार होत असतात आणि परस्परांशी ही स्वतंत्र राज्ये करारही करत असतात। म्हणजे काही वेगवेगळ्या प्रकारचे करार, आंतरराष्ट्रीय करार हे देशांमध्ये होत असतात। म्हणून सर्व देश कुठल्या ना कुठल्या कारणास्तव एकमेकांवर अवलंबून आहेत। स्वयंपूर्ण कुठलाच देश आता असू शकत नाही, कारण कुठल्या ना कुठल्या वस्तूसाठी त्याला इतर देशाकडे काम पडतच। अगदी अमेरिका असो, रशिया असो, जगातल्या ज्या महासत्ता आपण मानतो त्या महासत्तांना सुद्धा इतर देशांची गरज पडते। सगळंच त्यांच्याकडे मिळत नाही, त्यांना काही गोष्टींची आयात करावं लागते, काही गोष्टींची त्यांना विक्री म्हणजे निर्यात करावीच लागते, नाही तर मग त्यांच्याकडे ठेवून ते गरीब बनून जातील। म्हणून प्रत्येक देश एक दुसऱ्यावर अवलंबून आहे। आपल्या भारताची सुद्धा जी बाजारपेठ आहे तिच्यामध्ये आयात निर्यात खूप मोठ्या प्रमाणावर आहे। म्हणजे येणारं साहित्य बाहेरून खूप येत आहे आणि आपल्या देशातून पण खूप काही जात आहे। आता आपला देश जवळजवळ 70-80% कृषी प्रधान असल्यामुळे, म्हणजे प्रमुख कृषी प्रधान देश आहे आपला, त्यामुळे आपल्या देशातील कृषीवर निर्माण होणारी सर्व उत्पादिते ही आपण इतर देशांना निर्यात करतो। या उलट अनेक अशी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपण परावलंबी आहोत, म्हणजे प्रत्येकजण देश हा परावलंबी आहे आणि म्हणून प्रत्येक देशाला एक दुसऱ्यांची गरज ही पडतेच। आणि म्हणून या परराष्ट्र धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध खूप महत्त्वाचे असतात आणि त्यामध्ये भारताची तर धोरण असं आहे अलिप्ततावादी आहे। म्हणजे महायुद्धानंतर पहिलं महायुद्ध संपलं आणि दुसरं महायुद्ध संपलं, याच्यामध्ये जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला आणि त्याच्यामधून दोन गट पडले। पहिल्या महायुद्धातही दोन गट होते आणि दुसऱ्या महायुद्धातही दोन गट होते। त्याच्यानंतर अगोदर राष्ट्रसंघाची स्थापना केली होती, नंतर ते नष्ट झालं आणि संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली। त्याच्यानंतरही दोन गट झाले आणि त्यांच्यामध्ये आत्तापर्यंत अगदी अलीकडील काळापर्यंत शीतयुद्ध चालू होतं। म्हणजे शीतयुद्ध म्हणजे युद्धापूर्वीची एक शांततेची सुप्त अवस्था पण स्फोटक अशी अवस्था, त्याला आपण शीतयुद्ध म्हणतो। म्हणजेच असं चढाओढीचं राजकारण त्या काळामध्ये महायुद्धानंतर खूप झालेलं आहे। महायुद्धानंतर अनेक देश खूप श्रीमंत होऊन गेले, काही देश खूप श्रीमंत होऊन गेले पहिल्या महायुद्धामध्ये, कारण 1914-1918 या काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं। या युरोप खंडातील महत्वाचे देश याच्यामध्ये सामील होते आणि त्याची झळ मात्र सहभागी नसलेल्यांनाही सोसावी लागली। कारण कसं असतं की भांडणं ही कोणालाच परवडणारी नसतात, मग ती शेजाऱ्याकडे जरी भांडणं झाली तर त्याचा थोडाफार का होईना तोटा आपल्याला सुद्धा होत असतो, आपण म्हणून आपल्या घरात नाही झाली। म्हणून जगामध्ये झालेलं पहिलं महायुद्ध याची झळ पूर्ण जगाला आणि पूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोसळलेली होती। त्यामध्ये दोन गट निर्माण झाले होते, एक मित्र गट आणि एक मध्य गट असे दोन गट होते। एका गटामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका होते, तर दुसऱ्या गटामध्ये जर्मन, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया,
असे होते। असे दोन गटांमध्ये युद्ध झालं होतं, याच्यामध्ये खूप मोठी हानी पण झाली। पहिल्या महायुद्धामध्ये आपल्या भारताला सहभाग घ्यावा लागला, कारण भारताचं जे सैनिक होतं ते कोणाच्या ताब्यात होतं? ब्रिटिशांच्या। म्हणून त्यांचा सुद्धा सहभाग होता त्या युद्धामध्ये, म्हणून त्याच्यामध्ये अनेक परिणाम झाला होता। त्यानंतर पहिलं महायुद्ध संपल्यानंतर हिटलरचा हुकुमशाहीचा उदय तेव्हा जर्मनीमध्ये झाला, आणि अशा एका हुकुमशहाच्या इच्छेमुळे दुसऱ्या महायुद्धाची एक प्रकारची पावलं तिथूनच सुरुवात झाली। म्हणजे हुकुमशहा म्हटलं की त्याच्याकडे खूप सुप्त अशा मोठमोठ्या इच्छा आकांक्षा असतात, जग जिंकेल वगैरे अशा, आणि साम्राज्यवाद त्याच्या मनामध्येच पेरलेला असतो। म्हणजे किती राज्य आपल्या ताब्यात असलं पाहिजे, आपण किती मोठा बनलो पाहिजे, हे करण्याच्या नादात हिटलरने दुसऱ्या महायुद्धाची बीज सुद्धा तिथेच रोवल्या गेली। त्याच्यामध्ये राष्ट्रसंघ कुचकामी ठरलं, अपयशी ठरलं। त्यानंतर 1939 ते 1945ला दुसरं महायुद्ध झालं। विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक संवारक झालं ते, कारण पहिल्या महायुद्धापेक्षा ते अधिक व्यापक होतं। महायुद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरलं गेलं 1939 ते 1945 या काळात। पुन्हा एकदा युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर आर्थिक संकट कोसळलं। दुसरे महायुद्ध हे 5-6 वर्ष सारखं चाललं। त्यामध्ये भारतात कोणत्या घडामोडी घडल्या ते पाहू आपण। भारतात त्याचा परिणाम झाला। त्यानंतर दुसऱ्या महायुद्धातील सहभागी जे राष्ट्र होते त्यामध्ये मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका हे देश होते। तर अक्षराष्ट्र त्यांच्या विरोधामध्ये होते, जर्मनी, जपान, इटली हे राष्ट्र होते। तर अमेरिकेने या दुसऱ्या महायुद्धात सहभाग शेवटी नोंदवला, पण त्यांनी राग काय केलं की अणुबॉम्बची निर्मिती अमेरिकेने केलेली होती, त्यावेळेस त्यांनी जपानच्या 2 शहरांवरच अणुबॉम्ब टाकून दिली। 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 असे 2 दिवसाला, म्हणजे 3 दिवसाच्या गॅपवर 2 शहरावर अणुबॉम्ब टाकले आणि ती शहरच नष्ट केली। म्हणजे खरे पहिल्या अणुबॉम्बची टेस्ट ज्याला आपण म्हणतो ती दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली। आणि ते किती संहारक असतात, किती संहारक आहेत ती शस्त्र दोन्ही हे जगाने पाहिलं। आजही तिथे त्याचे इफेक्ट, त्याचे परिणाम आजही त्याचे आहेत त्या शहरांवर। तिथून पुढे दुसरं महायुद्ध संपलं। दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाची निर्मिती झाली। ते 40 ते 45 वर्ष शीतयुद्ध चाललं। या शीतयुद्धामध्ये सोव्हिएत युनियन एकीकडून आणि तिची मित्र राष्ट्र म्हणजेच रशिया आणि म्हणजेच सोव्हिएत युनियन USSR युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया ही महासत्ता आणि तिची मित्र राष्ट्र आणि दुसरा देश होता अमेरिका, अमेरिकेची मित्र राष्ट्र, असं दोन्हींमध्ये सतत सत्ता स्पर्धा, शस्त्रास्त्र स्पर्धा, विचारातील मतभेद, एकमेकांना शकाटश, यामुळं काय झालं, सतत शीतयुद्ध सुरू झालं। या शीतयुद्धाचे परिणाम असे झाले की लष्करी संघटना निर्माण झाल्या। त्यानंतर याच्यामधून काय झालं, जगाचं द्विधीकरण झालं, ध्रुवीकरण म्हणू आपण, दोन ठिकाणी विभागलं गेलं जग। म्हणजे काही देश अमेरिकेकडून तर काही देश इकडून रशियाकडून। मात्र आपण म्हणू की आपला देश कुणीकडे होता तर दोन्हीकडेही नव्हता, एक गट असाही होता तो अलग होता, त्याला अलिप्ततावादी धोरण म्हणतो आपण। तर ते अलिप्ततावादी धोरण भारताने स्वीकारलेलं होतं। भारतासह बरेचसे देश होते इराण सारखे वगैरे, त्यांनी अलिप्ततावादी की कुठल्याही देशाकडून नाही आम्ही, कुठल्याही गटाकडून नाही, असं अलिप्ततावादी धोरण। याच्यामध्ये काय झालं, मग या शीतयुद्धामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा वाढली। अमेरिकेने काही शोध लावला की ते शस्त्र त्यांनी त्यांच्या मित्रांना विकायचे, रशियाने काही लावलं की ते त्यांच्या मित्रांना विकायचे, म्हणजे याच्यामुळे त्यांच्या बाजारपेठा सदन झाल्या। म्हणजे छोटी छोटी राष्ट्र होती, भीतीच्या पोटी, युद्धाच्या पोटी त्यांनी शस्त्रास्त्र घेतली, ते मात्र गरीबच राहिले, कारण ते सतत त्यांच्या वस्तू विकत घेतच राहिले। त्यामुळे अलिप्तवादी चळवळ ती सुद्धा प्रबळ राहिली आणि 1945 नंतर हे शीतयुद्ध संपुष्टात आलं, कारण USSR जे आहे ते त्याचे तुकडे झाले, म्हणजेच रशियाचे तुकडे झाले, स्वतंत्र रशिया हा मोठा देश निर्माण झाला आणि छोटे छोटे त्यांच्या सोबतची राष्ट्र होती ती वेगवेगळी झाली। आणि म्हणून मग नाटोची अस्तित्वात आलं संयुक्त राष्ट्रामध्ये। त्या नाटोमध्ये 5लाच सहभाग दिला, त्यामध्ये अमेरिका ही एकमेव महासत्ता आता जागतिक राजकारणात पुरलेली आहे।
मग रशिया सुद्धा काही कमी नाही, पण त्या मानाने अमेरिका एक श्रीमंत राष्ट्र याच्यामधून बनून गेलं। म्हणून या पुढच्या घडामोडीमध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणतो की त्याचा फायदा निश्चितच झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलं तर आपल्याला आता पाहायचं आहे की शस्त्रास्त्र स्पर्धा, आंतरराष्ट्रीय शांततेचा धोका हे पूर्ण पाहिलं आपण। याच्यातून ही क्षमता निर्माण होईल की काय होत आहे, आता कोणी शोध लावले की ते शस्त्रास्त्र, ते विमानं, फायटर प्लेन इतर देश विकत घेतात। आजही तुम्ही पाहिलं असेल भारत चीन तणावपूर्ण काही देशांमध्ये परिस्थिती आहे। तर अशा पद्धतीने आपण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी पाहिल्या। आता आपल्याला एका नवीन विषयाकडे वळायचंय, राज्यशास्त्राच्या संसदीय शासन पद्धत आणि तिची ओळख करून घ्यायची। आता विद्यार्थी मित्रांनो, संसदीय शासन पद्धत म्हणजे काय, तर तिचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल संसदीय शासन पद्धत म्हणजे काय नेमकी। तर संसदीय शासन पद्धत म्हणजे एक लक्षात घ्यायचं की संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की संसदीय शासन पद्धतीमध्ये राज्यकारभाराची एक पद्धत असते। कायदे मंडळाला संसद असं म्हटलं जातं, केंद्रीय शासन यंत्रणेच्या। राष्ट्रपती हा सर्वोच्च असतो, त्यानंतर दोन सभागृह असतात खाली, लोकसभा आणि एक राज्यसभा। त्याच्यामध्ये जे लोक असतात निवडून गेलेले संसदपटू, त्यांना आपण खासदार म्हणतो, सदस्य, लोकसभा सदस्य किंवा संसद सदस्य असं म्हणतो। संसदेच्या लोकप्रतिनिधींची निवड थेटपणाने निवडले जातात एका सभागृहामधले लोकसभेतले, आणि काहींची संख्या ही निश्चित असते। लोकसभेच्या निवडणुका ठराविक म्हणजे 5 वर्षाच्या कालावधी असतो त्याला, त्याच्यामधून। आणि ज्या पक्षाचं बहुमत आलं असेल त्यांचं सरकार निर्माण होत असतं। अशा तऱ्हेने आपण लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन सभागृह असतात आहेत भारतामध्ये। तर त्याचा जो प्रमुख असतो बहुमतातला त्याला आपण पंतप्रधान म्हणतो, आणि मग पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ म्हणजेच कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ असे दोन बनवत असतात ते। आता ही कायदे बनवण्याचं काम त्यांच्याकडे असतं आणि कार्यकारी मंडळ त्यांची अंमलबजावणी करतं। म्हणजे कायदे मंडळाचेही सदस्य असतात, म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या सुद्धा त्यांनाच पाडाव्या लागतात। म्हणून एखादी जर सामूहिक जबाबदारी या नियमाखात्यात जर एखाद्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने जर जर काही घोटाळा केला, भ्रष्टाचार केला, तर सर्वांना राजीनामा द्यावा लागतो असं त्याचं सामूहिक जबाबदारीचं तत्व म्हणून एक नियम आहे संसदेमध्ये। आता भारताच्या अशा पद्धतीने आपण भारतीय संविधानाचा अभ्यास केलेला आहे की भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात आलं असेल। तर त्यानंतर आपण पुढचं जर पाहिलं तर ते तुमच्या लक्षात येईल की संसदीय शासन पद्धत पाहिली। पा, जगामध्ये लोकशाहीमध्ये लोकशाही म्हणजे काय, डेमोक्रसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणार्थ चालवलेली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही। आता ही लोकशाही झाली। लोकशाहीमध्ये दोन प्रकार आहेत, एक संसदीय लोकशाही, एक अध्यक्षीय लोकशाही। भारतात जी आहे ती संसदीय लोकशाही आहे, अमेरिकेमध्ये आहे ती अध्यक्षीय लोकशाही आहे, कारण तिथं अध्यक्षाला मान असतो, आपल्याकडे संसदेला मान असतो। आपल्याकडे राष्ट्रपती जरी सर्वोच्च असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचं काम ही संसद करत असते, म्हणून संसदीय आणि अध्यक्षीय। तर त्यामध्ये संसदीय शासन पद्धतीमध्ये ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली। पा, इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे, लिहिलेलं संविधान नाही, भारतामध्ये लिखित संविधान आहे। त्या संविधान कोणी लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपलं पूर्ण श्रेय जातं, ते घटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले जातात। आणि बराचसा राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो कुठे, इंग्लंडमध्ये। याउलट भारतामध्ये जशी घटना आहे तिच्यानुसार चालतो, म्हणजे दोन्ही पण एकाच पद्धतीने आहेत, संसदीयच आहेत। या उलट संसदीय शासन पद्धतीमध्ये राज्यकारभाराची एक पद्धत असते, लोकसभा राज्यसभा मिळून शासन करतात, कायदे बनवतात आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करतात। ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून आले
त्यांचं मंत्रिमंडळ बनतं, म्हणजे त्यांच्या पक्षाकडे सरकार असतं. 5 वर्ष सरकारची मुदत असते हे थोडक्यात आपण पाहिलं. त्यानंतर अशा पद्धतीने कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ त्यांच्यामध्येच तयार होत असतं, म्हणजे कायदे करायचं काम करत असतं आणि ती एक सामूहिक जबाबदारी असते ते आपण पाहिलं. तसेच भारताच्या संविधानानुसार 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण घटनेचा स्वीकार केला आणि त्यानुसार घटनेमध्ये सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा हा निर्माण केला आपण. म्हणजे आता आपण पाहतोय भारताच्या संविधानाच्या संदर्भात असलेल्या सामाजिक आणि राजकीय समस्या, त्याचा अभ्यास करूया आपण आता. की भारतीय संविधानाने लीगली जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक प्रकारे भाषेतील प्रति कायदेशीर दृष्ट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिल्पकार आहेत. एकत्रितपणे सुसूत्रपणे संविधानानुसार राज्यकारभार चालावा असा एक उद्देश आहे आणि त्याच्यावर शासन हे बंधनकारक आहे. तर त्यामुळे संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. त्यामुळे एक न्याय मंडळ आहे, ते यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करतं. म्हणून भारतीय संविधानातील सामाजिक आणि राजकीय समस्या याच्यावर आपण चर्चा करतोय. तर संसदीय लोकशाहीमध्ये सर्व प्रकारचे कायदे करण्याचा अधिकार हा कायदे मंडळाचा आहे आणि या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे काम हे कार्यकारी मंडळाचं आहे. कार्यकारी मंडळाने कायदे मंडळाच्या समस्येने कायदे करावेत आणि सर्व महत्वाच्या निर्णयांना कायदे मंडळाची संमती आवश्यक आहे. पहा, सनाच्या 3 अंगापैकी शाखापैकी एक धोरणाची अंमलबजावणी करतं, एक कायद्याची करतं आणि एक कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी आणि सार्वजनिक धोरणाची शासनाच्या दृष्टीने असलेले कार्यकारी मंडळ म्हणजे सत्ता विभाजन, न्याय मंडळ, असे 3 मंडळ हे कार्य करत असतात. आता याच्यामध्ये याच्यामुळे भारतीय संविधानाशी संबंध आपल्या प्रदेशातील काही सामाजिक राजकीय समस्या आहेत की आपल्या भारतामध्ये हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की अनेक धर्माचे, अनेक वंशाचे, अनेक भाषा बोलणारे, बहुभाषिक, बहुप्रांतीय असे लोक राहतात. म्हणून काही समस्या निर्माण होत असतात. तर त्या समस्यांचा अन्वयार्थ आपण पाहूया. देशाचा कारभार ज्या नियमानुसार चालतो ते नियम कशात असतात? कशात असतात? संविधानात. कशात असतात? संविधानात. मग संविधान म्हणजे काय ते पाहायचं आहे आपल्याला. संविधान म्हणजे काय त्याची व्याख्या पाहायची. संविधान म्हणजे काय? तर संविधान कशाला म्हणतात? तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर संविधान म्हणजे पहा, सर्वोच्च कायदे करण्याचा अधिकार आणि कायदे राबवण्याचा अधिकार, कायदे काय असावेत, कायदे मंडळाचा अधिकार, हे सर्व काही याच्यामध्येच असतं संविधानामध्ये. म्हणून संविधानाला खूप महत्व आहे. संविधान खूप महत्वाचं आहे. म्हणून संसदीय शासन पद्धती म्हणजे काय हे पण पाहिलं आपण. शासन पद्धतीचे 2 प्रकार पाहिले आपण, अध्यक्षीय आणि म्हणजे शासन पद्धती हुकुमशाही पण आहे आणि लोकशाही पण आहे. त्याच्यामध्ये आपण लोकशाहीचे प्रकार पाहिले. त्यानंतर संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय यामध्ये कुठला फरक आहे तो मी सांगितला आहे तुम्हाला. पण तो फरक जर अजून पाहायचा असेल तुम्हाला तर नेटवर सर्च मारायचं आणि ते लिहून घ्यायचं. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली तर ती का योग्य आहे? संसदीय शासन पद्धतीमध्ये आपला देश खूप विस्ताराने मोठा आहे. त्यानंतर प्रत्येक भागातून जे प्रतिनिधी म्हणून निवडून जातील, सरकारमध्ये सहभागी होतील, ते वेगवेगळ्या भागातील ज्या असलेल्या समस्या आणि त्यांची जी विजन असतील ती सोडवण्याचा प्रयत्न त्यामुळे होईल. कारण भारत हा खूप मोठा असा प्रदेश, विस्तारित असलेला देश आहे. म्हणून आपल्याकडे संसदीय शासन पद्धत ही महत्त्वाची आहे आणि ती स्वीकारलेली आहे. तर कायदे मंडळाचं कार्य काय आहे? कायदे तयार करणं, त्यानंतर कायदेची अंमलबजावणी करणं आणि यांनी बनवलेल्या कायदे संविधानानुसार आहेत का हे ठरवण्याचं काम हे न्यायमंडळाचं असतं. म्हणजे या 3 इंची कार्य इथे लक्षात घ्या आणि मग इथे फरक स्पष्ट करायचा. संसदीय शासन पद्धतीमध्ये सभागृहाला महत्व असतं, इथे अध्यक्षाला महत्व असतं, म्हणजे इथे संसदेला महत्व असतं, इथे अध्यक्षाला महत्व असतं, इथे प्रमुख कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ कारभार पाहतं प्रत्यक्ष. इथे राष्ट्राध्यक्ष हे पूर्ण कारभार पाहतात, त्यांच्या आधिपत्याखाली मंत्रिमंडळ.
आणि हे बहुपक्ष पद्धती असते, इथे द्विपक्ष पद्धती असते अध्यक्षीयमध्ये। तर अशा पद्धतीने आपण संसदीय आणि अध्यक्षीय यामधला भेद पाहिला, संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली हे पाहिलं, जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय, शासन पद्धतीची वैशिष्ट्य। त्यानंतर तुम्ही टी व्ही पाहता तर टी व्हीमध्ये जे दूरदर्शनवर पहा, लोकसभा आणि राज्यसभा हे दोन वेगवेगळे चॅनल आहेत, तर ते चॅनल पहा, लोकसभा नावाचा एक आहे आणि राज्यसभा, त्याच्यावर त्याचं थेट प्रक्षेपण पहा आणि त्याचं निरीक्षण करा की कसं कामकाज चालतं, लोकसभेचं कसं कामकाज चालतं, राज्यसभेचं।